महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 घाट। मित्रांनो, आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाराष्ट्राला घाट मार्गांचे वरदानच लाभलेले आहे असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही। महाराष्ट्रात असणारे हे घाट रस्ते वाहतुकीचे महत्त्वाचे साधन आहेत, त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील व्यापार, वाहतूक आणि पर्यटन क्षेत्राला मोठा हातभार लागलेला आहे। याआधी आपण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 घाट रस्त्यांवर व्हिडिओ बनवलेला आहे। जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरती आय बटन मध्ये तुम्हाला तो भेटून जाईल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये। आज आपण या व्हिडिओ मधून भाग 2 नुसार महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 घाट रस्त्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, खंबाटकी घाट। महाराष्ट्रातील खंबाटकी हा घाट सर्वात सुंदर आणि आकर्षक घाटांपैकी एक आहे। खंबाटकी हा घाट मुंबई बंगळूर या महामार्गावर साताऱ्याजवळील एक महत्त्वाचा घाट आहे। खंबाटकी घाटातील खंबाटक्याला विशेष महत्त्व आहे, त्याचबरोबर उत्तर व दक्षिण भारत जोडणारा हा एक महत्त्वाचा प्राचीन घाट मार्ग आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या घाटात आपल्याला नयनरम्य पर्वत दृश्य आणि आल्हाददायक हवामानाचा अनुभव घेता येईल। त्याचबरोबर हा घाट साधारणतः 11 किलोमीटर इतक्या लांबीचा आहे। नंबर 9, चंदनपुरी। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सह्याद्री ओलांडल्यानंतर चंदनपुरी हा घाट लागतो। चंदनपुरी घाटाच्या एका टोकाला घारगाव हे गाव आहे तर दुसऱ्या टोकाला चंदनपुरी हे गाव आहे। या घाटात बरीच नागमोडी वळणे आहेत, त्यामुळे हा घाट सह्याद्रीच्या काही अवघड घाटांपैकी एक म्हणून ओळखला जातो। चंदनपुरी हे गाव महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या तालुक्यामध्ये येते। हे गाव मल्हारी मार्तंड या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, जे खंडेरायाच्या 12 प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे। उत्तर महाराष्ट्रातील बरेच भाविक आवर्जून या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात। नंबर 8, फोंडा घाट। कोकण गोव्याला जोडण्यासाठी मध्यवर्ती उपयुक्त महामार्ग म्हणून फोंडा घाटाला ओळखले जाते। फोंडा घाट हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोल्हापूर देवगड पणजी या महामार्गावर आहे। कोल्हापूरच्या घाट माथ्यावरून कोकणात दाजीपूर अभयारण्यातून हा फोंडा घाट खाली उतरतो। फोंडा घाट परिसर हा भरपूर पावसाचा प्रदेश आहे, त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना नेहमी होत असतात। फोंडा घाट हा साधारणतः 9 किलोमीटर इतक्या लांबीचा आहे। नंबर 7, कोंडाईबारी घाट। कोंडाईबारी हा घाट महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक घाटांपैकी एक आहे। कोंडाईबारी हा घाट महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील साक्री नवापूर या मार्गावर आहे। हा घाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 आहे। डोंगर, दऱ्या व झाडाझुडपांच्या विविधतेने नटलेला हा घाट बऱ्याच जणांना आकर्षित करत असतो। कोंडाईबारी घाट वळणात आपल्याला महादेवाचे प्राचीन मंदिर देखील पाहायला मिळते। हा घाट चढाई करण्यासाठी अवघड स्वरूपाचा आहे। नंबर 6, पसरणी घाट। पसरणी घाट हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाटांपैकी एक आहे। हा घाट महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील वाई पाचगणी महाबळेश्वर या महामार्गावर आहे। या घाटातून आपल्याला धोम धरण, पसरणी गाव, पांडवगड आणि वाई शहराचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते। पसरणी घाटातील पाचगणी दांडेघरजवळ हॅरिसन फॉली नावाचा पॉइंट आहे। या घाटातील पॉइंटला भेट दिल्यानंतर या ठिकाणचे खरे सौंदर्य अनुभवता येते। पावसाळ्यात पसरणी घाट हा संपूर्णतः निसर्गसंपन्न वातावरणाने बहरून गेलेला असतो। पसरणी घाट हा साधारणतः 5 किलोमीटर इतक्या लांबीचा आहे। नंबर 5, दिवे घाट। दिवे घाट हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक घाटांपैकी एक आहे। दिवे घाट हा महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील पुणे सासवड या मार्गावर सह्याद्री पर्वतरांगेतील एक घाट आहे। हा घाट पुणे सासवड बारामती या शहरांना जोडतो। दिवे घाटातूनच दरवर्षी संत ज्ञानेश्वराची पालखी ही पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असते। या घाटातून जाणाऱ्या वारकऱ्यांचे विलोभनीय दृश्य पाहून मन अगदी थक्क होऊन जाईल। त्याचबरोबर दिवे घाटात विठुरायाची 60 फुटी भव्य मूर्ती साकारण्यात आलेली आहे। या घाटातून आपल्याला नैसर्गिक दृश्य, पुरंदर किल्ला आणि पेशवेकालीन मस्तानी तलाव पाहता येईल। नंबर 4, चिखलदरा घाट। चिखलदरा हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे। या ठिकाणी असणारा चिखलदरा घाट हे पर्यटकांचे आकर्षण आहे। चिखलदरा हा घाट महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील अमरावती चिखलदरा या मार्गावर आहे। या घाटात आपल्याला अतिशय नागमोडी वळणे पाहायला मिळतील। जर तुम्ही या घाटातून प्रवास करणार असाल तर तुमच्याबरोबर एक अनुभवी ड्रायव्हर नक्की घ्या। चिखलदरा घाट हा निसर्ग सौंदर्याने भरलेला विदर्भातील एक सुंदर घाट आहे। नंबर 3, कन्नड घाट। चाळीसगाव जळगाव वर औरंगाबादच्या दिशेने अंदाजे 25 किलोमीटर वर असलेला हा कन्नड घाट महाराष्ट्रातील प्रमुख घाटांपैकी एक आहे। या घाटाला आउटरम घाट म्हणूनही ओळखले जाते। हा घाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 आहे, जो महाराष्ट्रातील प्रमुख घाटांपैकी एक आहे। कन्नड घाटाला आउटरम, गवताळा, चाळीसगाव अशा विविध नावांनी ओळखले जाते। या घाटातून प्रवास करत असताना जवळपासचा निसर्गसंपन्न परिसर आणि दूरवर असणारी चढाई ही मनाला अगदी थक्क करून टाकते। कन्नड घाटाची लांबी ही साधारणतः 9 किलोमीटर इतकी आहे।
नंबर 2 अनुस्कुरा घाट। अनुस्कुरा हा घाट महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक घाटांपैकी एक आहे। हा घाट महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील कोल्हापूर राजापूर या मार्गावर आहे। कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमातेला जोडणारा अनुस्कुरा हा घाट निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे। सह्याद्रीच्या उंच उंच पर्वतरांगा, नागमोडी वळणे व अर्जुना धरण ही या घाटातील प्रमुख आकर्षणे आहेत। पावसाळ्यात या घाटातून वाहणारे धबधबे हे अतिशय सुंदर असतात। या ठिकाणचे नैसर्गिक वातावरण पाहून प्रत्यक्षात स्वर्गाचा अनुभव घेता येईल। नंबर 1 आंबेनळी घाट। आंबेनळी हा घाट महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक घाट म्हणून ओळखला जातो। हा घाट रायगड या जिल्ह्यामध्ये येतो। सह्याद्री पर्वतरांगेतील आंबेनळी हा रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा घाट रस्ता आहे। आंबेनळी हा महाराष्ट्रातील सर्वात लांब घाट आहे। या घाट रस्त्याची लांबी ही साधारणतः 40 किलोमीटर इतकी आहे, तर या घाटाची उंची ही तब्बल 625 मीटर म्हणजेच 2051 फूट इतकी आहे। महाबळेश्वर ते पोलादपूरपर्यंत फिट झेरॉल्ड आणि आंबेनळी हे दोन घाट आहेत। आंबेनळी घाटाच्या बाजूला आंब्याची भरपूर झाडे असल्याने व या घाटातील मार्ग हा नळीसारखा असल्याने या घाटाला आंबेनळी हे नाव पडले असावे असे म्हटले जाते। आंबेनळी घाटातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आवर्जून या ठिकाणी येत असतात। तर मित्रांनो, आज आपण भाग 2 नुसार महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 घाट रस्त्यांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। तुम्ही महाराष्ट्राच्या कोणकोणत्या घाटातून प्रवास केला आहे किंवा तुम्हाला कोणत्या घाटाची माहिती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।